नागपुर शहर के नेता आशीष देशमुख की फिर एक बार घर वापसी हो रही है। रविवार को उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले की उपस्थिति में देशमुख भाजपा में प्रवेश करेंगे। विदर्भ की राजनीति में विधानसभा लोकसभा चुनाव के पहले अलग अलग मोड़ आ रहे हैं। कांग्रेस के नेता आशीष देशमुख की अब घर वापसी हो रही है। रविवार को भव्य कार्यक्रम में आशीष देशमुख का पक्ष प्रवेश होने जा रहा है। पक्ष प्रवेश के पहले आशीष देशमुख ने केंद्रीय मंत्री नितिन गडकरी से उनके निवास स्थान पर जाकर भेंट ली। भेंट के बाद पत्रकारों से बात करते हुए कहा कि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने हमेशा ही उन पर विश्वास दिखाया है। बघा, भाजपा माझा पुनर्प्रवेश आहे। 2009 जेव्हा सन्माननीय गडकरी साहेब महाराष्ट्र बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा त्यांनी 2009 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कस्तुरचंद पार्कवर सन्माननीय मोदी साहेब आणि स्वर्गीय मुंडे साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा प्रवेश केला होता आणि मला तेव्हा त्यांनी पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देऊ केली होती। पण जेव्हा ऑक्टोबर 2009 विधानसभेच्या निवडणुका जेव्हा लागल्या तेव्हा ऐनवेळ काही घडामोडी झाल्या आणि मला भाजपानी आणि विशेष करून गडकरी साहेबांनी सावनेर विधानसभेची निवडणूक लढण्याची उमेदवारी दिली तेव्हा ते प्रदेशाध्यक्ष होते। थोड्याशा मतांनी मी ती निवडणूक हारलो जरी असलो तरी 2014 जेव्हा भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली तेव्हा शेवटच्या दिवशी मला काटोल विधानसभेमध्ये देखील उमेदवारी गडकरी साहेबांनीच दिली आणि तिथे मी निवडून आलो। अनिल देशमुखांचा पराभव केला म्हणून सातत्याने माझ्या राजकीय वाटचालीमध्ये अतिशय महत्त्वाची अशी भूमिका गडकरी साहेब निभवत आले आहे। माझ्यासाठी ते पितृतुल्य आहे आणि त्यांचा आशीर्वाद हा सदैव माझ्या पाठीशी आहे। नक्कीच त्यांच्या आशीर्वादामुळे येणाऱ्या पुढच्या संपूर्ण राजकीय वाटचालीमध्ये मी यशस्वी होईल अशी मला संपूर्णता। आशीष देशमुख ने आगे कहा की उन्होंने कोई विधायक सांसद पद नहीं मांगा, जो हाई कमांड बताएंगे वो ही काम करूंगा। कालत बावनकुळे साहेबांनी आपली भूमिका जाहीर केली आहे। कोणत्याही आमदारकीचा किंवा खासदारकीची मी मागणी केलेली नाही आहे आणि या संदर्भात जो पक्ष माझ्या संदर्भात भूमिका घेईल आणि कार्यकर्ता म्हणून देखील काम करण्याची जर गरज पडली तर ओबीसींसाठी आणि या विदर्भाच्या हितासाठी आशीष देशमुख नक्कीच कार्यरत राहील। आणि बघा, त्या अतिशय आमचे कौटुंबिक संबंध सन्मान्य गडकरी साहेबांसोबत आहे आणि एक आपुलकीची जिव्हाळ्याची भावना नक्कीच आमच्यामध्ये आहे आणि एक त्यानिमित्ताने ऋणानुबंध जे वर्षानुवर्षापासून आहे तेच नक्की आजच्या या बैठकीमधून समोर आले। नाही, मी साईबाबांकडनं शिर्डी येथून आशीर्वादच तसा प्रकारचा मागितला की श्रद्धे आणि सबुरीने माझी राजकीय वाटचाल समोर जावी या पद्धतीची नक्कीच बळ मला गडकरी साहेबांनी देखील दिलं आणि काल शिर्डी याच्या माझ्या साईबाबाच्या दर्शनात देखील मिळालं। रविवार को आशीष देशमुख की घर वापसी तो हो रही है, आगे ये देखना होगा कि विदर्भ की राजनीति में क्या बदलाव देखने मिलेंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़ नागपुर।